कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। दिनांक 28 मार्च रोजी श्री परशुराम बाबा यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात निरनिमगाव येथे साजरा करण्यात आला। श्री परशुराम बाबा सामाजिक ट्रस्ट यात्रा या कमिटीच्या सहकार्याने निरनिमगाव येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तर या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आलं। तर गेल्या वर्षी 101 बाटल्या रक्तदान शिबिरात करण्यात आल्या, या वर्षीही त्याच प्रमाणात रक्तदान करण्यात आलं। या परशुराम बाबाची यात्रा आम्ही अखंड चालू ठेवत आहे, त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये आम्ही सामाजिक काही उपक्रम राबवत असतो, ते वृक्षारोपणाचे असतील, त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचे असतील, सर्व महिलांना साडी कोळी वाटवायचे असतील, त्याचप्रमाणे या पक्ष 10वी 12वी परीक्षेमध्ये जे गुणवत्ता यादीचा गरीब विद्यार्थी येतात त्यांना या ट्रस्टच्या द्वारे आम्ही त्यांना सर्व मदत करत असतो। आणि आपण हे सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून यात्रा उत्सव साजरा करत असता आपल्या गावामध्ये 2-3 मान्यवरांचं दुःखद निधन झालेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्रथमतः आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि गेले 15 दिवसच आमच्या गावातील ग्रामपंचायत झाली असून तरी हे राजकीय कटतट बाजूला ठेवून आम्ही सर्वजण या परशुराम बाबाच्या उत्सवासाठी एकत्र आलेलो आहोत। आपण सामाजिक उपक्रम कोणकोणते राबवता यात्रानिमित्त? या सामाजिक उपक्रम म्हणजे वृक्ष लागवडीचं एक उद्दिष्ट आम्ही पूर्ण केलेलं आहे, 2021 झाडं लावण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे। त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षी करतो आणि 151 गेल्या वेळेस रक्तदान उद्दिष्ट पार केलेलं आहे, तरी चालू ही वर्षी 101 रक्तदात्यांनी आपलं रक्तदानाचा अधिकार बजावलेला आहे। इंदापूर तालुका आणि सगळ्या महाराष्ट्रात दुष्काळाचं थैमान असताना आपण आपल्या यात्रेच्या निमित्ताने दुष्काळग्रस्तांना काय संदेश देऊ इच्छिता? या आमच्या यात्रेनिमित्त आम्ही दरवर्षी 2-3 कार्यक्रम लावत असतो, परंतु या दुष्काळामुळे आम्ही एकच कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या 2 कार्यक्रमाचे जे पैसे आहेत ते आम्ही आता दुष्काळ पडल्यामुळे पाणी नाही आमच्या गावामध्ये, तर यांना टाक्या देऊन ते पाण्याची व्यवस्था आम्ही करणार आहे। अन्नदानाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात संपन्न करण्यात आला, लोकांनी अन्नदानाचाही लाभ घेतला। श्री परशुराम बाबा यांच्या मिरवणुकीचा छबिना निघाला होता, त्यानंतर रात्री लोकांना मिरवणुकीसाठी चैत्रली राजे नाद नाही करायचा अशा लावण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। आमचे हे अंजीर साळुंके हे साहेब कलाकार मित्रच आहेत आमचे, ते या गावचेच आहेत, तर त्याच्यामुळे गावचं नाव मला माहिती होतं, पण यात्रेनिमित्त कार्यक्रम पहिल्यांदाच केलेला। तुमचं सरकारकडे काय म्हणणं आहे, नेमकं तुमच्या व्यथा काय आहेत की सरकारने तुमच्यासाठी कलावंतासाठी काय करावं? आता ज्या काही व्यथा म्हणताल तुम्ही, तर जे काही सरकारने काही अनुदान दिलंय किंवा काय दिलंय ते त्याचं पुरेसं होत नाही, बऱ्याचशा कलाकारांपर्यंत ते पोहोचत पण नाही। काय सोयी आहेत, काय सुविधा आहेत ते तर बऱ्याचशा कलाकारांना माहीत सुद्धा नाही, तर त्याच्यामुळे ते कलाकारांपर्यंत पोहोचाव्यात, वेळेत पोहोचाव्यात एवढी तर अपेक्षा आहे, कारण बरेचसे कलाकार वृद्ध झाल्यानंतर ते जेव्हा काम करायचं बंद करतात किंवा कार्यक्रम करायचं बंद करतात, तर त्यावेळी त्यांना खूप अवघड होतं। त्यांना पेन्शन वगैरे मिळाली पाहिजे ती वेळच्या वेळी, आणि ती पुरेशी मिळाली पाहिजे, कारण आता जी पेन्शन मिळते त्याचा आकडा तेवढा पुरेसा नाही आहे एका माणसाला त्याचा पूर्ण उदरनिर्वाह करायचा असेल। यावेळी सर्व गावातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व गावकरी मंडळीने यात्रा उत्सव आणि यात्रा कमिटी यांनी अतिशय चांगल्या रीतीने कार्यक्रम संपन्न केला। तर पाणी फाउंडेशन माध्यमातून गाव पाणीधारा दुष्काळमुक्त करण्यासाठी काम जोरात होत असतं आणि प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव कार्यक्रम होतो, पण यावर्षी काही दुःखद गावात मान्यवर मंडळीचा निधन झाल्यामुळे साध्या पद्धतीनं यात्रा उत्सव साजरा करण्यात आला अशी माहिती गावातील यात्रा कमिटीनं दिली।
निरनिमगाव येथील श्री परशुराम बाबा यात्रेनिमित्त श्री परशुराम बाबा सामाजिक ट्रस्ट यात्रा कमिटी यांच्या सहकार्याने दिनांक 28 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेने सहकार्य केलं होतं. यात्रा कमिटी जोशी समाजाच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक आभार देखील मानण्यात आले.